मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। 8 मार्च महिला दिन सर्वत्र उत्साह साजरा करण्यात आला। डोंबिवली येथे स्वामी समर्थ महिला बचत गट व ओम साई समर्थ महिला बचत गटामार्फत देखील 8 मार्चच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली बागडे, ओम साई समर्थ महिला बचत गटाच्या कोमल बागडे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाचे कार्य याचे फायदे यावर सांगोपांग चर्चा झाली व महिलांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी महिलांना हळदी कुंकू लावून गुलाब पुष्प देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 143 विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी, संघटक सचिव उदय शेट्टी, महाराष्ट्र नगर वार्ड अध्यक्ष निमेश पाटील यांनी अध्यक्षा रूपाली बागडे यांना पुष्पगुच्छ देऊन बचत गटाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाप्रसंगी स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली बागडे, सेक्रेटरी नेहा रेवडेकर, खजिनदार सुलभा चव्हाण, सभासद दीपाली कोली, सविता बाऊसकर, मीना बगलाने, ज्योती सावले, गीता गायकवाड, मनाली सालुंके, दैवता बोराडे, ओम साई समर्थ महिला बचत गटाच्या खजिनदार कोमल बागडे, अध्यक्षा प्रियंका ठाकूर, सचिव सारिका बेगलाने तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। नमस्कार, मी रूपाली वृत्ती भागडे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन आम्ही बचत गटाच्या माझ्या सखी मिळून सर्वजण साजरा करत आहोत। सावित्रीबाई फुलेंचा वसा पुढे घेत मी या सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी बचत गट निर्माण केलेले आहे, उघडले आहेत। त्यांना घेऊन मी पुढे जाण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचा वसा घेत पुढे कार्य माझं पुढे चालू करत आहे। आणि आम्ही गेली 5 वर्ष मी बचत गट उघडले आहे, त्यामार्फत आम्ही स्टॉल आणि छोटे मोठे धंदे केले आहेत आणि त्यातून त्यांना पैसा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि अजून गट मला उघडायचे आहे आणि जेणेकरून महिला त्यांच्या पायावर उभ्या कशा उभ्या राहतील हे माझं ध्येय आहे। जास्तीत जास्त गट उघडून आणि जास्त महिलांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे। ओम साई समर्थ महिला बचत गट ज्याच्यात 10 सभासद आहेत आणि ओम साई लीला महिला बचत गट यात 15 सदस्य आहेत। आणि यापुढे नवीन पिढी म्हणजे ज्या नवीन मुली आहेत 18 वर्षावरील त्यांच्यासाठी यंगेस्ट लोकांसाठी पण मी गट आता सध्या चालू आहे माझं काम करणार आहे। नमस्कार, आज जागतिक महिला दिन, सर्व महिलांना शुभेच्छा। आम्ही 5 वर्षापासून बचत गट निर्माण करून त्यासाठी काम करतो आहे। आम्ही दिवाळीमध्ये चकल्यांचा लाडू चिवड्यांचा व्यवसाय पण केला आणि अनेक छोटे मोठे स्टॉल लावले आणि महिला पण आमच्या सगळ्या उत्तम कार्य करतात। ह्यामध्ये प्रत्येकीला काही ना काही नवीन करण्याची हौस आहे आणि बचत गटातून आम्ही जास्तीत जास्त पुढे जावं आणि आम्हाला अनेकांचे सहकार्य मिळावं अशी इच्छा। आज महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा। मी 5 वर्षापासून या गटामध्ये आहे आणि या गटाचा मेन महत्त्वाचा फायदा म्हणजे असं आपल्याला फायनान्शियली सपोर्ट मिळतो। आपल्याला कधी कुणाकडे मदत मागायची गरज पडत नाही। आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो छोटे मोठे उद्योग करून। नमस्कार, माझं नाव अर्चना ललित पडवळ। आमच्या बचत गटाचं नाव आहे ओम साई लीला। आम्ही जे आता बचत गट सुरू केला आहे त्याच्यातनं आम्हाला फराळाचे वगैरे आम्ही पदार्थ बनवून लघुउद्योग सुरू केलेले आहेत। त्यामार्फत बायकांना थोड्याशा म्हणजे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आणि थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम त्यांना थोडीफार मदत त्यातनं म्हणजे बचत गटा थ्रू त्यांना खूप त्याचा फायदा झालेला आहे। तर असंच आम्ही अजून पुढे अजून छोटे मोठे लघुउद्योग चालू करू आणि आणखीन रोजगार आम्ही। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।